मुख्यमंत्री पद को लेकर बयानबाजी के बीच शिवसेना उभाटा ने भाजपा पर तंज कसा है। मुळात जागा वाटपाच्या ज्या एकूण चर्चा आहे पक्षाकडून जागा वाटपाच्या चर्चांच्यासाठी पक्षाचे वरिष्ठ नेते सन्माननीय खासदार अनिल भाऊ देसाई आणि खासदार प्रवक्ते आमचे मुख्य प्रवक्ते सन्मान्य राऊत साहेब हे दोघेजण जागा वाटपासाठी बसत आहेत आणि त्यामुळे तिथल्या ज्या काही अधिकृत चर्चा आहेत त्या चर्चा त्यांना जास्त माहीत आहेत। मला जागा वाटपाच्या संबंधाने फारशा काही त्या चर्चा त्या घडामोडी माहीत नाहीत आणि मी आज नागपूरला आहे। पण एक नक्की या निमित्ताने आम्ही सांगू इच्छितो की आम्ही वारंवार असं म्हणतो आहे की महाविकास आघाडी ही एक जॉईंट फॅमिली आहे, आम्ही सगळे संयुक्त कुटुंबाचा भाग आहोत। त्यामुळे काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि त्यांच्या सगळे मंडळी या सगळ्यांच्या भूमिकांचा सुद्धा आम्हाला आदर आहे। मात्र ज्या आमच्या काही पारंपरिक जागा आहेत किंवा ज्या जागांच्या संबंधाने आम्ही काही आग्रह धरला आहे त्याच्या मागे आमची काही भूमिका आहे। उदाहरणार्थ आम्ही पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र तिकडचा एकूण भाग बघितला तर पारनेरची जागा ही खूप आम्ही आग्रहाने मांडत आहोत, किंवा पुण्यातल्या आमची हडपसरची जागा ही आम्ही खूप आग्रहाने मागत आहोत। आणि त्याच पद्धतीने जेव्हा आम्ही इकडे विदर्भातल्या काही जागा मागतो, मला असं वाटतं की काँग्रेसची जी नागपूरची लोकसभेची जागा होती, रामटेक नागपूरची, ही जागा आमची जागा होती। आणि फक्त आमची बोलण्यासाठी नाही तर आमच्या खासदार आमच्या पक्षाचे होते, विशेष म्हणजे त्याच्यानंतर जे काही घडामोडी झाल्या आणि सर्वे झाले त्या सर्वेतसुद्धा शिवसेनेसाठी ती जागा ए रेटिंग दाखवणारी जागा होती। असं असतानासुद्धा आम्ही मनाचा मोठेपणा दाखवला आणि रश्मी बर्वेजी यांची उमेदवारी स्वीकारली। आम्ही नुसती उमेदवारी स्वीकारली असं नाही तर त्यांच्या उमेदवारीसाठी अत्यंत खुल्या मनाने खेळीमेळीच्या वातावरणात आम्ही प्रचारसभासुद्धा दिल्या। अगदी याच पद्धतीने आम्ही असंख्य ठिकाणी आमच्या प्रचारसभा असतील ज्या काँग्रेसच्या उमेदवारांच्यासाठी दिल्या। पण व्हाईस वर्सा आम्हाला सांगलीतला जो अनुभव आला तो अत्यंत वेदनादायी आहे। सांगलीचा हा अनुभव आम्हाला विसरणं म्हणजे आम्ही खूप विसरायचा प्रयत्न करतो, मात्र तरीसुद्धा अधूनमधून अशा काही घटना घडतात की ज्यामुळे आम्हाला सांगलीबद्दल वारंवार विचार करायला लागतो। आत्ता विदर्भातल्या जागा ज्या जागांच्या संदर्भाने सन्माननीय नेते संजय राऊत साहेब आग्रही आहेत, या जागा या आमची जिथे शक्ती आहे, कुवत आहे, क्षमता आहे, उदाहरणार्थ कामतीची जागा आमची क्षमता आहे, आमची कुवत आहे त्या जागेच्या संबंधाने आणि म्हणून ती जागा आम्ही मागतो। खरं तर अशा अनेक इकडच्या जागा आहेत किंवा विदर्भातली आमची दर्यापूरची जागा आहे, बडनेराची जागा आहे, आमची वाशिमची जागा आहे, की ज्या जागा आमच्या तिथे विनिंग आमदार तर होतेच होते, सिटिंग MLAs शिवाय आत्ताही जेव्हा आम्ही चाचपणी करतो आहे, ज्या नव्या अद्ययावत तंत्रशुद्ध पद्धती आलेल्या आहेत ज्याला आपण सर्वे म्हणतो आहे, त्या सर्वेतनंसुद्धा या जागा आम्हाला विनिंग जागा दाखवल्या जात आहेत। अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की संयुक्त कुटुंबामध्ये दोन पावलं आम्ही सरकायला तयार आहोत, दोन पावलं त्यांनीही सरकायची भूमिका घेतली पाहिजे। आणि मला खात्री आहे की काँग्रेसचे केंद्रातील वरिष्ठ नेते सन्माननीय काँग्रेसचे अध्यक्ष खरगे साहेब असतील किंवा सन्माननीय राहुल गांधीजी असतील, ही सगळीच मंडळी इथली महाराष्ट्रातली जी प्राप्त परिस्थिती आहे ती परिस्थिती निश्चितपणे समजून घेतील। महाराष्ट्रातल्या निवडणुकांचा चेहरा म्हणून जेव्हा आपण बघतो तो निवडणुकांचा चेहरा जितका महत्त्वाचा चेहरा काँग्रेसचे नेते राहुल गांधीजी आहेत राज्यातल्या नेत्यांच्या तुलनेमध्ये, की राहुल गांधीजींचा चेहरा फार मोठा चेहरा आहे, तितकाच महत्त्वाचा महाराष्ट्रासाठीचा विश्वासार्हतेचा चेहरा म्हणून सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांचा चेहरा आहे, तर तेवढाच
आश्वासक चेहरा हा आदरणीय पवार साहेबांचा आहे, त्यामुळे तीनही घटक पक्षांची गरज आहे आणि तीनही घटक पक्ष थोडंफार 19-20 होत राहतं, पण त्यातनं तोडगा नक्की निघेल असं मला वाटतं.